18 लोकमत मुंबई। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राजकीय रणकंदन सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळतंय। राज्यातील महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती संवेदनशीलच नसल्याचा आरोप काँग्रेसनं केला आणि त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेती आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं। अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे पडसाद, शेतकऱ्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांचा सामना, सरकार असंवेदनशील, थोरातांचा निशाणा, शेतकऱ्यांची काळजी आहे फडणवीसांचं उत्तर। महाराष्ट्र सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे। पावसाअभावी अजूनही राज्यातल्या अनेक भागात पेरण्या झालेल्या नाही। जिथं झाल्या तिथं पावसाअभावी पिकं वाया जाण्याची भीती आहे। याचेच पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनात उमटले। अधिवेशनाचा पहिला दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून गाजला। शेतकरी प्रश्नांवर सरकार संवेदनशील नाहीये, राज्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय असं असताना सत्ताधाऱ्यांच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्ली वाऱ्या सुरू आहेत असा आरोप बाळासाहेब थोरातांनी केला। त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर आहे असं म्हणत प्रत्युत्तर दिलं। शेतकरी पूर्णपणे हवाल दिलाय। एक तर गोष्ट की असं आहे की त्याच्यामध्ये पेरण्या नाही ही अवस्था आहे। मागील शेतकरी मागील सुद्धा काही महिन्यामध्ये अतिवृष्टी गारपीट याच्यामुळे खूप नुकसान त्याचं झालं। कांद्याच्या बाबतीतली परिस्थिती वाईट झाली, त्याला आपण 350 अनुदान जारी, परंतु ते मदत सुद्धा पोहोचलेली नाही। पेरण्या होऊ शकल्या नाहीत, त्या उशिरा झाल्या, क्रॉप फेलियर झालं, दुबार पेरणीची वेळ आली तर त्याचा कंटिंजन्सी प्लॅन देखील शासनाने तयार केलेला आहे। आणि अध्यक्ष महोदय असं नाही तर जवळजवळ गेल्या वर्षभरामध्ये 10,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना विविध मदतीपोटी देण्यात आलेले आहेत। एकीकडे निसर्गाची अवकृपा होत असताना शेतकऱ्यांना खतं आणि बियाण्यांमध्ये नाटलं जात आहे। बोगस खतं आणि बियाण्यांवरून सुद्धा थोरातांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे, ज्यावर फडणवीसांनी बोगस बियाणं आणि खतं विकणाऱ्यांवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलंय। बियाणाच्या बाबतीत, खतांच्या बाबतीत बोगस बियाणं खतं हे मोठ्या प्रमाणावर बाजारमध्ये आलेले आहेत। काही टोळ्या, सरकारी टोळ्या असं दाखवून हप्ते वसूल करण्याचा कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये चाललेला, अशी ही परिस्थिती झालेली आहे आणि ह्या सगळ्या अवस्था आहे। खतांमध्ये जी काही बोगसगिरी होते आहे त्याच्यामध्ये नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स करायचा आणि एसेन्शियल कमोडिटीज ऍक्टच्या अंतर्गत हे सगळं घ्यायचं, जेणेकरून जे बोगस खतांचा वापर करतील, आता जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत त्यांना बेल मिळते, पण एसेन्शियल कमोडिटी ऍक्टच्या अंतर्गत त्याचा समावेश आपण करून त्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई केली तर तो नॉन बेलेबल होईल आणि कॉग्निझेबल गुन्हा होईल। एकंदरीत पावसाची ओढ अशीच कायम राहिली, पेरण्यांचा खोळंबा झाला तर शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे। आता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकरी प्रश्नावर चर्चा झाली आणि सरकारनेही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं आश्वासन दिलं, त्यामुळे यावर काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी विरोधकांनी